हे गणराया, 21 नाही 91 मंगळवार करेन तुझ्यासाठी, 91 मोदकांचं नैवेद्य दाखवेन तुझ्यासाठी, पण एवढं कर रे माझ्यासाठी. मने नाही लाग तू फेल थे जैसे. हे भोळ्या शंकरा, 91,000 बेलाची पानं वाहीन, पण 91 तरी असू दे रे. 30% भी नाही मिळेगा. हे मारुती राया, अरे वोटिंग पेक्षा जास्त गर्दी झाली रे मीटिंग वर. मला वाटतं 60% वर त्याला मिळणारच नाही ग, 30% वरती जाणारच नाही. साई बाबा, माझा साईराज पहिल्या फटक्यात 91% पास होऊ दे रे. पक्का फेल होय का? अरे चालत नाही, लंगडी घालत येईन मी शिर्डीला. फेल हो का? हे महालक्ष्मी, मी तुझी खणानारायण ओटी भरेन ग, एवढंच कशाला. तुला हवा असेल तर तुला पंजाबी ड्रेस सुद्धा मी पास होईल असं मला वाटत नाही. हे भराडी देवी, माझ्या मुलाला चांगले मार्क मिळू देत. तिकीट मिळत नसेल तर मी लालबागच्या मन्या भाईला सांगीन, त्यांच्या गँग बरोबर आंगणेवाडीची जत्रेला येईन मी, पण माझ्या मुलाला चांगले टक्के मिळू दे रे. लोग मेरे बहुत तमाशा देखा. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की. तुम मुझे वहां ढूंढ रहे थे और मैं तुम्हारा यहां इंतजार कर रहा हूं. ये खाली चलो बाबाई. मारू नाही तर काय सत्कार करू याचा? 35% घेऊन आलाय 10-20 अहो मग मारल्याने काही टक्के वाढणार आहेत का? उगाच हॉस्पिटलचा खर्च वाढायचा आणि एक तर तुमचा ड्रायव्हरचा हात. हो पण आपल्या डोक्यावर कोणाचा हात नाही हे कळत नाही तुझ्या कार्टेला. 35% आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्याला परवडण्यासारखं आहे का? मी जरा शांत व्हा. कसा शांत होऊ? बरं निर्लज्जासारखा 35% मिळून सुद्धा तिथे मिमिक्री करत होता. ह्याला ना अक्कल नाही. ए बाबा, मिमिक्री पास झाल्यावर करून दाखवीन म्हणून करून दाखवत होतो. अरे पण अभ्यास करायचा सोडून मिमिक्री नाटकं करायला कोणी सांगितली? आपल्या घराण्यात कोणी केले का? ए बाबा, अरे कोणी नाही केलं म्हणून मी पण नाही करायचं काय? आणि मी काय शिकून सावरून त्या ट्रेन मधला भैयाच्या कामाचा वाज घेत जाणार ना नोकरीला? नोकरी नाही माझ्याकडे, ना मर्सिडीज असणार. मर्सिडीज सांगतो 35% मिळाले. तू कशाला रडतेस? तुला मारले थोडं त्याला किती माराल? घराण्याचं नाव घालवणार आहे. जाऊ दे रे महादेव, नसते एखाद्याला बुद्धी त्याला कोण काय करणार? 35% का होईना, पास तर झाला. ह्याच्यासारखा ढ मुलगा पास झाला हे पण काही कमी नाही. तू तर आनंदाने गाव जेवणच घालायला हवं. गाव जेवण आजपासून हा माझ्यासाठी मेला. याचं 13-व्याचं जेवण घालतो जगाला. कच्ची भाज्या पण आणतो. नमस्कार नमस्कार मंडळी, आज इथे काही वेगळ्या कारणासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी जमत असतो, पण आजचं जे काम आहे ते ऐकून तुम्हाला एक विशेष वाटावं का? आमचे चिरंजीव आहेत धनिष कुमार. धनिष कुमार हे इंग्लिश कॉलेजमध्ये जाणार आहे. तुम्हाला माहित असेल तर या बांदेकर परिवारामधील पहिल्यांदा माणूस हा 10वी पास झालेला आहे. तेव्हा तो पहिल्यांदा दाढी करणार. मी म्हणलं त्याला की बाबा तू पहिल्यांदा दाढी करतो, त्यामुळे आता आपण मोठा कार्यक्रम करूया, आपल्या नगरातील लोक तुला साथ देतील. म्हणून मी या सगळ्या लोकांना इकडे जमवलेला आहे. तुम्ही जमलेला आहात, मला खूप आनंद झालेला आहे. तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या मागे असत, पण आज हे दाढीचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांसाठी मी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कारण की आज पहिल्यांदा दत्तू बांदेकरचा पोरगा हा इंग्रजी कॉलेजला जाणार आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. चालू करू. आज आमच्या तनिसला पहिल्यांदा वस्त्रा लागलेला आहे त्याच्या गालावरती. त्याच्यामुळे आज मी माझ्या तमाम नगराच्या लोकांना सांगू इच्छितो की आत्ता त्याला तनिस म्हणायचं नाही तर दादा म्हणायचं. समजलं? आत्तापासून तनिस हे दादा झालेले आहे. जोरदार टाळ्या. आई आई आई, काय तमाशा आहे हा? आई सोड ना, आई काहीही करू नको सोड. हे बघ, मला अजिबात जगायचं नाहीये. कार्टे गधडे अगं, 38% घेऊन आलीस फक्त. आई आई हो बाबा, चुकलं माझं चुकलं. पण तू तुझ्या जीवाचं बरं वाईट करू नको. काय ते मला आत्महत्या करायचीच आहे. सोड सोड. आत्महत्या काय? हे बघ, तू जर आत्महत्या केलीस ना तर आत्महत्या केलेल्या बाईचं घर म्हणून हे घर इसेलमध्ये सुद्धा विकलं नाही जाणार. अगं घराण्याचं नाक कापून आलीस तू.
ठीक आहे ना, मी कुठे खरं शूरपणकेसारखं नाक कापलंय? कापशील तेही कापशील. अगं माझ्या बँकेत ज्यांची ज्यांची मुलं दहावीला होती ना, त्या सगळ्यांना 90% वर मार्क्स पडलेत आणि आपण आलात 38% घेऊन. कुणाला म्हणून तोंड दाखवायला जागा नाही ठेवली मला. 60 70 80 90. अरे अरे पेडा पेडा का परत पाचवा मुलगा झाला वाटत? अरे नाही रे, माझा भाऊ आहे ना, 10वी पास झालाय. अरे वाट 80% बाकीच्यानं पण वाटतो. हा वाट 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 88% बघ तावडे, लोकांची मुलं किती टक्के मार्क मिळवतात ते साला नशीबवान आहे, नाही तर आमचं नशीब. आई काय बात वाट. अरे दोनदा घेतलास ना, आता पुन्हा काय भस्म्या झाला की काय तुला? आई एक तर बाबा काल जेवला नाही. ओ रे, मला पण काल जेवायला नाही दिलं. नाही म्हणजे फुकटचा उपवास झाला ना, मेंदू कमी पडला म्हणून मला 35% मिळाले. नशीब कळत आहे तुला. मग मेंदूची शिक्षा तुम्ही पोटाला का देताय? मेलिया खा 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 खा, हवं तेवढं खा, धर मेलिया घे. अजून अजून थोडं खा. आई थँक्यू. आणि कोणीतरी म्हटलंय स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. आणि या स्वामीने काय आई वडिलांना भिकेला लावायचं ठरवलंय? साईराज अरे 35%. आई 80-90% ना मी सहज मिळवले असते, पण 35% ना मी असं ठरवून मिळवलं. ठरवून काय? हो अरे, मला कोणीतरी सांगितलं की 35% जर तू मिळवलंस ना तर तुला आचार्य अत्रे पुरस्कार म्हणून सायकल देणार. सायकल कुठे आहे? सायकल कसली सायकल? फसवलं मला. मेल्या तू फसवलंयस आम्हाला, काय करणार आहे पुढे काय माहीत. आई तू टेन्शन नको घेऊ, मी तेच करणार जे आमिर खानने कयामतचे कयामत तक मध्ये केलं. ओ तरी बंदा है खूबसूरत, काम करेगा दिल की दुनिया में अपना नाम करेगा. खाते खा मोटा. अरे पैशाचं काय झालं साहेब? देतो साहेब. कधी साहेब? ते पगारातून कापून जात साहेब. कुठला पगार? माकडाच्या अंगावर सोडेल ना, कळणार पण नाही पगार होता कुठला आणि गेला कुठे ते. साहेब ते सोसायटी काढली ना. सोसायटी नाही, मी सोसायटीने सुटलोय चालणेगीतून. सोसायटीचं सांगतोय मला. दादा नमस्कार. ते मी बोललो होतो ना माझ्या मित्राला कर्जावर रक्कम पाहिजे, लय गरज आहे साहेब. हे आहे काय? हा हेच हेच आहेत काढून ठेवलेत. हां धन्यवाद. पण त्याला 20% व्याज आहे त्याला माहिती आहे ना दादा? ते 20% जरा जास्त होतं. तेवढेच घेतो आपण, कर्ज देतोय अनुदान देत नाही. हो चालेल चालेल, घ्या मोजून. धन्यवाद. नाही नाही धन्यवादाची गरज नाही आहे, वेळेवर पैसे द्या म्हणजे झालं. नाहीतर आमच्याकडे आहे ना वसुलीला माणसं येत नाहीत, माकडे येतात माकडं. आणि आमची माकडं आहेत ना शिकलेली आहेत, सबूत ठेवायला सांग साहेबांना, कळलं? कमाल आहे, यांची माकडं सुद्धा शिकतात, आमचं मात्र शिकायचं नावच घेत नाही. चल ठीक आहे चल. ओ बाबा. हो बोला. ओ लायकी आहे का तू? बाबाजी लय काढतो तू. नाही ओ माझी माझी लायकी आहे का त्या कॉलेजला जायची? बाबा माझे मार्क तो अमित मिश्रा आणि ईशान शर्माच्या बॅटिंगचा स्कोरबोर्ड वाटतो बाबा. हे बघ त्यांचं सांगू नको मला, दत्तू बांदेकरचा पोरगा आहेस तू, तू त्याच कॉलेजमध्ये जायचा बस. हो पण का, तुम्ही कधी त्या कॉलेजमध्ये गेला होता? इनफॅक्ट तुम्ही कॉलेजमध्ये कधी गेला होता? हे बघ मी गेलो नाही म्हणून तू जायचं, समजलं? हा हो बाबा कुठल्या तोंडाने जाऊ, कोण घेणार आहे मला त्या कॉलेजमध्ये? कोण घेणार म्हणजे? ते प्रिन्सिपल मॅडम स्वतः गेटवर येणार रिसिव्ह करण्यासाठी. या दादासाहेब या. मग तू तुझ्या लाईफची आईश करणार आहे? त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी लोक 200,000 रुपये मोजतात, तिथं आपलं काम फुकटात होणार आहे. अरे दत्तू बांदेकरचा पोरगा 10वी पास झाला म्हणजे मस्करी आहे काय? किती किती टक्क्यांनी? किती टक्क्यांनी हे महत्वाचं नाही आहे रे, 10वी पास झाला हे महत्वाचं आहे. माणूस किती मतानं निवडून येते ते लोक बघत नाही, निवडून येते ना बस तो मुद्दा संपला. अरे डोकं फिरवतो तू. आई शपथ मी संजय घोडावत कॉलेजला जाणार, माझा तर विश्वासच बसत नाही आहे.
कोणाचंच बसत नाहीये. हे बाबा, तू मला संजय घोडात कॉलेजला पाठवतोयस, पण मला भीती वाटते. तू मला साध्याच कॉलेजला घाल ना. मी माझ्या कर्तृत्वाने त्या कॉलेजचंही नाव मोठं केलं असतं ना. समजतो कोण स्वतःला, नारायण मूर्ती? नाही नाही, मूर्ती लहान पण कीर्ती महान. अल्लाय मोठा, मूर्ती लहान कीर्ती महान. बाबा हे बघ बाळा, मला शिक्षण घेता नाही आले याची खंत वाटते, पण तेव्हाच मी ठरवलं होतं काही झालं तरी मी माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देणार. एक वेळ अर्धवट उपाशी राहीन, मुलांना चांगले कपडे देणार नाही, हाऊस माऊस करणार नाही, पण शिक्षण मात्र टॉप क्लासचंच दे. उमा कुरेशी, नवाजुद्दीन इकडे. ए कोण नवाज? मी. इकडे इकडे. अरे काय, अरे ये रे इकडे ये. कुठे चाललात? वर्गात. वर्गात? हा, पहिला दिवस आहे ना आज. हो, लक्षात नको राहिला. म्हणजे? म्हणजे तू भिकारीन आणि तू हिचा नवरा. हा बस स्टॉप, चला भीक मागा, चला. ओ, आम्हाला भीक नाही लागली. ए सांगितलं तेवढं कर, चल भीक माग. चल. काय चाललंय? हा काय चाललंय? रॅगिंग कायदा नाही गुन्हा आहे. कोणी सांगितलं? पेपर. हा, पेपरात वाचलंय मी. अल्ले मोजो शून्य, कुठून आला तू? अल्ले मोजो शून्य, ज्युनियर असलो ना तरी ज्युनियर केजीत ना आलो मी. दुनिया बघितली आहे. काय काय, कोणाला लढतोय तू? हा, कोणाला लढतोय? मला या साईराजला. जो मान खाली घालेल ना त्याला मी तारेल. बाकीच्यांना कुत्र्यासारखा मार. हे सिंगल बसली. हे आपल्या तब्येतीवर जो जाईल ना तो मरेपर्यंत व्हेंटिलेटरवर राहील. चल चल पकड पकड. चल, आज माझ्याकडनं पार्टी. बोला कोण कोण खाणार आहे मार? काय बोला ना. अरे अल्लो मोजो शिनियन, आपल्या समोर ना हिशोबात राहायचं. आता आई बापाला कळणार नाही आता या डेड बॉडीचं काय करायचं. हा, आणि सिंगल पसली असलो ना तरी डोक्यावर मार तिचा हात आहे. आणि जेवणात साई भंडाराचा भात आहे. भात जरा कमी खा रे, किती पोट वाढलंय. चल रे, चला ना, काय भंडारा आहे. चाय 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 चाय, गरमा गरम चाय. हे पण सॉलिड आहे रे, आपल्यासाठी चहा घेऊन आली. थँक यू. हे टिपिकल गृहिणी आहे. तनिष गप. अरे काय. हा तू घे. हे तुम्ही दोघं आधीपासून एकमेकांना ओळखता? अरे पहिलीपासून. लेकिन बाय, दादा तेरे पे बहुत खुश है. काय सांगतो? अरे दादा का दिल ला गया तेरे पे. हे पण दादा कोण? अरे दादा बोलतो आपण. स्वतःलाच दादा बोलतो. सॉलिड आहे तू पण. अरे आपला स्टाईल आहे रे. पण साईराज खरंच सॉलिड आहेस रे तू. काय राग दिलाय ने आजच्या तारखेत ना. राग रपाटेच महत्वाचे असतात. राग रतन भारी तो चाय के साथ खारी, वरना फुकटची उपास मारी. क्या बात आहे, क्या बात. दादा खुश आहे रे तेरे पे. दादा आपण मी बहुत खुश आहे. म्हणजे बघा ना, तुम्ही भेटलात, तुमची नावं कळली आणि महत्वाचं म्हणजे तुमचे मार्क्स कळले. नाही तर चायला आपल्याला टेन्शनच आलं होतं यार.
एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये आपल्या लायकीचं कोणीतरी भेटेल का? पण नाही, तुम्ही भेटलात. थँक्स थँक्स थँक्स. अरे बस क्या, तो चलो इस बात पे एक सेल्फी हो जाए. ए चहा पण, चहा पण. से चीज चीज. आ हे सॉलिड आहे फोन. थँक्यू. आता हा पिक मी एफ बी वर टाकते. आहेस ना तू फेसबुकवर? नाही नाही. हा काय, तू फेसबुकवर नाहीयेस? नाही म्हणजे 10-12 फेक अकाउंट्स आहेत माझी. साई यार काय फेकतोय यार. आपण ना ट्विटरवर आहे. तुमच्यासारखे चिंदी लोक असतात एफ बी वर. ए क्या बोला, किसको चिंदी बोला? दादा को चिंदी बोला? दादा का हाथ उठ जाएगा रे. सलाम करने को क्या तू भी. ये चलो चलो बेल वाजली. मॉर्निंग जनार्दन. मग बायको गेली का तुमची बाळणपणाला? हा तुम्हाला कसं माहिती? मला सगळ्या बातम्या असतात. पण आम्हाला तुमची बातमी कधी येणार? आता ते पराग सरांवर आहे ना. 100 वर्ष आयुष्य ते बघा आलेत. तू जा, तू जा. येतो. पराग सर. पराग सर, गुड मॉर्निंग. सुप्रभात. कसे आहात तुम्ही? मी मस्त, तुम्ही कसे आहात? मी एकदम टकाटक. आय मीन मस्त छान. बरं ऐका ना सर, काहीतरी सांगायचं होतं. बोला ना. तुम्ही ना आज एकदम रापचिक दिसताय. काहीतरीच काय बोलताय तुम्ही? अहो खरं बोलतेय मी, कोणालाही विचारा. ए इकडे रे. हो नाही नाही हो. तुम्हाला काय वेळ लागलाय का? अहो मला वेळ नाही लागलाय, पण तुम्ही मला वेळ लावले. ओ तुम्हाला असं बोलायला काय वाटत नाही का? हो नाही, मज्जा वाटते. तुम्हाला नाही येत ऐकायला मज्जा? हे बघा, मी तुम्हाला आधीपासून सांगून ठेवतोय. काय? आधीपासून सांगत आलोय आणि आता पण सांगतोय. मी इथे शिकवायला येतो, मज्जा बिज्जा करायला येत नाही. आणि माझं लेक्चर आहे आणि मी इथं मग. सिट डाऊन. यू इंट्रोडक्शन प्लीज. हॅलो मॅम, आय एम मयुरी गजानन मडेकर. आय एम फ्रॉम अशोका स्कूल. आय लाईक डान्सिंग अँड सिंगिंग व्हेरी मच. आय गॉट 90% इन 10. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सिट डाऊन. यू. हॅलो मॅम, आय एम प्रमोदिनी पाटील. आय हॅव कम्प्लिटेड माय स्कूलिंग फ्रॉम एम जे हायस्कूल. आय हॅव सिक्युअर 96% अँड केम फर्स्ट. कमिंग टू माय हॉबीज. यो तुला बोलवतात. यू येलो शर्ट स्टँड अप. कोण मी? इंग्लिश. सॉरी सॉरी. टेल मी अबाउट युअर सेल्फ. फास्ट. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस. सॉरी. डोंट लाफ. सॉरी मॅडम. माय नेम इज साईराज महादेव नारे. आय फ्रॉम पुतळाबाई शाळा. शाळा नाही, स्कूल. इन चार्को. आय आय स्टे इन रिलेशनशिप विथ माय होल फॅमिली इन बी एस टी वसाहत. वसाहत. अँड माय माय मदर मदर जॉबलेस. बट शी कुकड. कुकड? हां, शी कुकड टेस्टी फूड अँड डिनर अँड लंच ऑल्सो. अँड माय फादर, माय फादर ड्रायविंग बी एस टी बस फॉर 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 मनी मनी मनी. हां. अँड आय आय लिजेंडरी लिजेंडरी फेमस मिमिक्री आर्टिस्ट. आय गॉट पुष्कळ 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 लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ प्राइजेस इन मिमिक्री. अँड आय ऑल्सो लाईक स्टडिंग लिटिल बिटल
little bit. And thank you for watching me, ma'am. Ali bus. Ma'am, English. I don't like. Sit down. Sit down. Sorry. Idiot. बेंचा खाली गेलास तू? हो मग काय करणार, त्यांनी मला इंग्लिश मध्ये बोलायला लावलं असतं तर. अरे मग बोलाच ना, काय प्रॉब्लेम काय आहे तुला? तुला ते त्या त्या कोण गोडबोले बाई त्याच्यासमोरच बोलायचं आहे ना? तुला कुठे ईस्ट इंडिया कंपनी जाऊन डिलिंग करायचं ना? हो बरोबर आहे, पण तोडकं मोडकं तरी यायला पाहिजे ना. तुमचा पक्ष बाबा दरवेळेला मराठीच्या मुद्द्यावर निवडून आलाय ना. हा मग काय, तुमच्या त्या पक्षश्रेष्ठींना इम्प्रेस करायला तुम्ही मला मराठी मीडियम मध्ये ऍडमिशन करून दिलं ना. अरे अभिमानानं टाकलं तुला. तुमचा तो मराठी बाणा आहे ना, तो आता नडतोय. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे का मराठी शाळेत शिकणारे पोरं पुढे डॉक्टर इंजिनियर होत नाही? होत असतील ना, मी कुठं नाही म्हणतोय, पण मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा आहे की तुम्ही मला या कॉलेजमध्ये नाही टाकायला पाहिजे होतं, तुम्ही मला इंग्लिश मीडियममध्ये टाकायला पाहिजे होतं बाबा. त्याच्यामुळे मला त्याची मान खाली गेले, सॉरी मला अख्खा बेंच खाली जावं लागतंय ना, ते जावं लागलं नसतं. सो थँक्यू. हे बघ, ते महत्वाचं नाही आहे, कॉन्फिडन्स पाहिजे, कॉन्फिडन्स. हां, आता गेले 3 दिवस झाले मी त्या फॉरेनच्या लोकांबरोबर होतो, अरे एकालाही समजलं नाही मला इंग्लिश येत नाही म्हणून. कॉन्फिडन्स महत्वाचा आहे ना. अरे कॉन्फिडन्सच नाही यार पोरांना. मला तर वाटतं ना त्या मॅडमने ना मुद्दाम मुद्दाम ना माझी लाज निघावी म्हणून ओळख परेड घेतली असणार. काय शिकवलं आज? ये रे रे पावसा. काय काय बालवाडीसारखे प्रश्न विचारतेस तू? पहिल्या दिवशी कोणी शिकवतं का? हां तुला कसं माहीत असणार, तू तर कॉलेज केलंच नाहीस ना. ए कॉलेज केलं आहे मी, 11वीपर्यंत शिकले आहे मी. आमचं कॉलेज कुठलं होतं माहिती आहे? कीर्ती कॉलेज आहे, सचिन तेंडुलकरचं कॉलेज. मग शिक्षण पूर्ण का नाही केलं? सचिनने कुठे गेलंय? सचिन क्रिकेटमध्ये रमला होता, तुम्ही कशात रमला होतात? तुझ्या बाबांमध्ये. काय सांगते? तुझ्या बाबांच्या प्रेमात पडली आणि अभ्यासातलं लक्ष सोडलं माझं. अभ्यास वगैरेच करायचा कॉलेजमध्ये, अजिबात प्रेम वगैरे करायचं नाही. हे कॉलेज इतकं मोठं आहे ना, कोण कुठे जात आहे काय कळतच नाहीये. बाय द वे यू आर लुकिंग हॉट. थँक यू. काय सॉलिड मुलगी आहे यार, विचार की मुलगी आजवर नाही पाहिली रे मी आयुष्यात. इधर आमच्याकडे शूटिंग आलं होतं, तिकडे गर्दीत घुसून मी आलिया भट्टला बघितलं, पण ती पण क्लिक नाही झाली, पण ही लगेच क्लिक झाली यार. जाऊन इन्फो काढा. हार्दी जाऊन इन्फो काढ ना. इन्फो हवी आहे ना? हा तुझ सांग, तुझ्या घरी कोण कोण असत? माझ्या घरी मी आणि आजोबा. ओ सॉरी, आई बाबा गेले. अग आहेत ते. अच्छा, दोघही मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहेत. अच्छा, बाबा दिल्लीला असतात आणि आई चेन्नईला. इनफॅक्ट तिलाच भेटायला गेलेले, पण कालचं तिकीट नाही ना मिळालं म्हणून आज आले. माझाही पहिलाच दिवस आहे कॉलेजचा. हो का? काल काय झालं माहितीये का, कॉलेज म्हणून मी तयार व्हायला घेतलं आणि इतका वेळ घेतला की कॉलेज संपायच्या वेळेत मी तयार झाले. असंच होतं माझं.
क्वालिटेटिव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. बहुतेक महत्त्वाचं बोलताय. बोला ना, तुमचं झालं की मला सांगा, मग मी शिकवायला सुरू करतो. बोला बोला. नाही नाही सर, सॉरी. काय सॉरी? सर हा साईराज एक किस्सा सांगत होता. हा हो का? हो. मग तिथे का? इथे येऊन सांग. सांग ना साईराज किस्सा प्लीज. नाही काय नाही सर, ते असंच. अरे इकडे ये ये, ये. तू बस. काय होता किस्सा? काय नाही सर, ते असंच आमच्यातलं. हे बघ, घाबरू नकोस. तू काय किस्सा सांगत होतास? सर ते काय ना, मला नाही अरे. आम्हाला सगळ्यांना. सगळ्यांना? हा. आमच्या एरियात पोपट मराठे नावाचा मुलगा राहतो. सांग सांग, तू सांग. तर तो मुलगा जो आहे ना सर, तो वेडा आहे. सगळ्यांना? तो वेडा आहे. म्हणजे मी एकदा त्याला रस्त्यात भेटलो, तर तो मला बोला की लिफ्ट देऊ का. तर मी विचार केला, आता वेडाबरोबर जर आपण डबल सीट बसलो तर एरियात बवाल होणार ना. बवाल? लोकांना कळणार ना सर. सगळ्यांना कळणार? हां सगळ्यांना. बवाल बवाल. हां म्हणून म्हटलं नको. पण काय सर, दुपारची वेळ होती ना अशी, त्यामुळे म्हटलं. पण मग काय झालं की माझा अजून एक मित्र मला दिसला, पण त्याने मला विचारलं, काय रे कुठे चाललास वेडाबरोबर? तर मी काही बोलायच्या, तो वेडाच बोलला की काही नाही रे, आम्हाला दिसला रस्त्यात, म्हटलं जाऊ देऊ ललीप, म्हणून दिली लीप. मग पुढे? नाही झालं सर. हा किस्सा होता. हो सर, त्याने मला विचारलं ना, मग संपलं. जा बस जा. तर मी तुम्हाला सांगत होतो बवाल. मी तुम्हाला हे चार रूल समजावून सांगतो. आज मैं ऊपर आसमानी छे, आज मैं आगे जमाना है पीछे. साई ओख. साई झाला? हो. आता खाली. ये माझ्या बाळा. नाही तू नाही पडणार, घाबरू नको. आम्ही आहोत ना खाली. ये ये ये. आता ऐक, एवढा खुश होऊ नकोस. का? निकिता तुझ्या किस्स्यावर हसली म्हणजे तुझ्यावर हसली माठ. आणि हे तुझा तो टुकार किस्सा ऐकून ना वर्गातलं कोणीही हसलं नाही, ती एकटीच हसली. अरे म्हणजे ती पण टुकार दिसते. आपल्या निकिताला काय बोलायचं नाही, आपल्या आयटमला कोण काय बोलला तर त्याला तिकडेच खोलला. तू मला तू तू मला खोलणार, तू दादाला खोलणार. मस्करी केली यार तुम्ही पण ना यार, फ्रेंडशिप मध्ये मस्करी चालते ना. याला सांग ना यार. आणि कसं आहे, निकिता ना कलेची खरी कदरदान आहे, म्हणून ती असली. आणि मुळात ती माझ्यामुळे असली, हे महत्वाचं. आणि मला काय वाटतं माहिती, ती सतत हसत राहिली पाहिजे. साला गम का एक भी आंसू उसके आंखों में मैं आने नहीं दूंगा. साई कितना फिल्मी है तू यार. वो आई एम ए फिल्मी, आई एम ए फिल्मी. कारण आपल्या देशात तेच यशस्वी होतात जे फिल्मी असतात. आणि कसं माहित, या इथे गर्लफ्रेंडच्या पैशाने ना बिर्याणी खाणारे खूप असतात रे, पण कुर्बानी देणारे माझ्यासारखे कमी असतात. काही उगा जुळवून बोलू नको. आता बाजल. हा ए मी गप्प बसणार नाही. मी आता निकितासाठी काही म्हणजे काही करेन. मग अभ्यास कर. हा आणि 12वीला चांगल्या टक्क्यांनी पास हो. नाही मित्रांनो हे जरा अति होते. नाही नाही म्हणजे निकिता हे माझं पहिलं वैलं आणि शेवटचं प्रेम आहेच. आणि कसं आहे, दरवर्षी ना मला एकतरी टार्गेट लागतोच. माझं या वर्षीचं टार्गेट फिक्स, निकिता.
मी तुला प्रपोज करणारच.